हो आता फोन ठेव. आईचा फोन होता. बहिणीचं लग्न ठरलंय ना. फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती. अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो. मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल. सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी, आकर्षक क्रॉकरीज, आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये. माझे आई बाबा फर्निचर बस्ता खरेदीसाठी इथे येत आहेत, पण तुम्ही कधी येत आहे? समर्थ फर्निचर अँड मॉल, शाखा नंबर 1 घुलेवाडी संगमनेर, शाखा नंबर 2 कोल्हार घोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर. अवकाळी पावसासह धुक्याचा परिणाम कांदा पिकावर झाल्यामुळे उभं पीक काढून टाकण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अक्षरशः डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील कोठे बुद्रुक येथील शेतकरी उल्हास वाकळे यांनी गेली 2 महिन्यांपूर्वी 2.25 एकर क्षेत्रामध्ये कांद्याची लागवड केली. रोप, मशागत, खतं, औषधं असा 80 ते 85 हजाराहून अधिक खर्च त्यांनी केलाय. त्यानंतर पीक आलंही जोमात. मात्र नुकत्याच आलेल्या अवकाळी पावसानं पिकं झोडपून काढली आणि त्यानंतर सतत पडत असलेलं धुकं, ढगाळ वातावरण यामुळं कांद्याची पात पिवळी पडून सर्वच कांदे पिवळे पडलेत आणि हे पीक वाया गेलंय. तर जमिनीमध्ये बुरशी वाढू नये यासाठी आम्हाला कांदा उपटून टाकण्याची वेळ आली आहे असं शेतकरी उल्हास वाकळे यांनी म्हटलंय. आता 14-15 ऑक्टोबरला कांदे लागवड केली. आता जवळजवळ 2 महिने झाले, परंतु ह्या अवकाळी परिस्थितीनं कुठलाही माल जमू नाही राहिला. याला जवळजवळ रोपवाटिकेला 10,200 अधिक वैती प्लस याचे खतं औषधं हा सगळं जवळजवळ 85,000 रुपये 2.5 एकरला खर्च झालेला आहे. आणि एवढं होऊन कांद्याला बघा कुठं काहीच नाही. 2 महिने झालेत, पीळ पाडला आहे, सगळा खराब झाला आहे. पर्यायाने मला हा माल काढून टाकावा लागतो आहे. आणि हा काढीत असताना रोटावेटर मारला असता तरी चाललं असतं, परंतु रोटावेटर मारला तर जमिनीत बुरशी पुन्हा तयार होईल. पुढचा माल कुठला तरी घ्यावा लागेल आणि त्याच्यामुळे आता हे उपटून पुन्हा फेकून द्यायचं आहे बांधावरची. त्याची मजुरी आहे. तरी शासनानं आमच्याकडे कुठल्या तरी दृष्टिकोनातून बघून पंचनामे करून घ्यावेत. जसे बाहेर विदर्भ मराठवाड्याकडे झालेले त्यांनी इकडे संगमनेर तालुक्यातही लक्ष घालावं आणि बांधावरती जाऊन चौकशी करावा कोणाचे नुकसान आहे. आमचे आता हे प्रत्यक्षात चाललेले. आता मी साधारण 90,000 2 महिन्यात कर्जबाजारी झालेलो आहे. त्यामुळे शासनाकडे एवढीच विनंती आहे की पंचनामे करून आम्हालाही काहीतरी नुकसान भरपाई मिळून द्यावी. निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय. कांद्याची पिकं वाया गेली आहेत, त्यामुळं मायबाप सरकारनं याचा गांभीर्यानं विचार करून शेताच्या बांधावर अधिकाऱ्यांना पाठवून पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी भाऊसाहेब वाकळे यांनी केली आहे. आता या अवकाळी पावसामुळं हे कांद्याचं भयानक असं दृश्य निर्माण झालेलं आहे आणि हे दृश्य निर्माण व्हायला निसर्ग याला सगळ्यात मोठा कारणीभूत आहे. आणि कारणीभूत असताना बी आता निसर्गाच्या पुढं शेतकरी काही जाऊ शकत नाही. त्याच्यामुळं या कांद्याला आता 2 महिने झालेत लावून, तर त्याची काहीच प्रगती नाही. अजून कांदा कुठं बनलेला सुद्धा नाही, काहीच नाही, काहीच नाही. त्यामुळे हे सगळे कांदे आता उपटून टाकायचे आहेत. या कांद्याला जवळजवळ माझ्या अंदाजानुसार 80 ते 90 हजार रुपये खर्च झालेला आहे. आणि खर्च होऊनही बी खतं औषधं हे कोण काय कोणाला उधार देत नाही. हे आम्ही कुठंतरी घरातले 2 पैसे घालून किंवा एखादा आपला असणारा दागिना गहाण ठेवून हे सगळं आम्ही उभं केलं होतं. पण हे बी अवकाळी पावसाने सगळं संपवलेलं आहे आणि त्याच्यामुळं अशी परिस्थिती झाली का. जसं मराठवाड्यामध्ये पहिले शेतकरी आता आपण बातम्यानं काय ऐकतो का आत्महत्या करायची, अशीच परिस्थिती आमच्यावर पण ओढवली रे. तेव्हा सरकारनं मायबापांनी जर थोडीफार मदत या बाबतीत जर केली तर अजूनही चांगलं होईल. बांधा येऊन पंचनामे करावेत. आता बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये पंचनामे चालू आहेत, पण आमच्या काही ती परिस्थिती अजून आम्हाला दिसत नाही. तर यावेळी सरकार मायबापांनी थोडं लक्ष घालून
आम्हाला बी जर कुठं जर थोडंफार सहकार्य केलं तरच आम्ही बी कुठंतरी उभं राहू, अशी सरकार मायबापाला एक विनंती माझ्यावाली। आसमानी सुलतानी संकटाचा सामना करता करता शेतकरी आसमानी आणि सुलतानी संकटांचा सामना करता करता शेतकरी अक्षरशः थकून गेलाय। त्यात पिकं आली तर बेभरवशाचे बाजारभाव, अन्यथा पिकं खराब झाली तर हंगामच वाया जातो। यामुळे शासनानं या गोष्टींची दखल घेऊन पिकांचे पंचनामे करावेत आणि मदत द्यावी अशी मागणी आता शेतकरी करू लागलेत। नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव। नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी। महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा। विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग, थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर। तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या। संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीणकुमार पानसरे, मोबाईल 84 68 81 64 40।